दुधीची बर्फी आपली तयार झालेली आहे, खूप सुंदर बनते आणि टेस्ट ही याची खूप छान आहे। आपण मावा न वापरता अगदी कमीत कमी साहित्यात छान अशी ही बर्फी बनवलेली आहे। सध्या उन्हाळा आहे तर दुधीची भाजी आपल्याला आवडत नाही, तर अशा प्रकारे तुम्ही बर्फी बनवून खाऊ शकता। चला तर मग बघूया याची रेसिपी काय आहे। रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत दुधीची वडी किंवा दुधीची बर्फी। इथे मी एक दुधी घेतलेला आहे, दुधी आपण सोलून घेऊया, ह्याची साल काढून टाकू, त्यानंतर स्वच्छ व्यवस्थित धुऊ आणि त्यानंतर आपल्याला ह्याला किसून घ्यायचं। इथे मी एक पराठा घेतलाय आणि किसणी घेतलेली आहे, तर किसणीने आपण हे दुधी जो आहे तो किसून घेणार आहोत। तर अशा प्रकारे मी हे किसून घेतलेला आहे आणि दुधीचा जो मधला बियांचा भाग आहे तो आपण काढून टाकणार आहोत, पण हा फेकून द्यायचा नाहीये, हा तुम्ही डाळीमध्ये यूज करू शकता। इथे दुधी मी पाहिजे तितका किसून घेतलेला आहे, तर जवळजवळ 3 वाटी दुधी आपण किसून घेतलेला आहे। हा जो किस आहे तो 3 वाटी आहे। आता काय करूया, आपण दुधीतलं पाणी थोडंसं आपण काढून घेऊया। तर दुधी बघा लगेचच काळा पडतो, त्यामुळे दुधी आयत्या वेळेला चिरायचा आहे आणि किसून घ्यायचा आहे। आधीच किसून वगैरे ठेवायचा नाही आहे, तो खूप काळा पडेल तो। तर ह्याच्यातलं पाणी मी जितकं शक्य आहे तितकं काढून घेते। हे बघा इथे आपण दुधीचं पाणी काढून घेतलं। हे पाणी फेकून न देता डाळीमध्ये तुम्ही वापरू शकता किंवा मग दुधीचीच भाजी केली त्यामध्ये सुद्धा वापरू शकता। पॅन मी प्रीहीट करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचा तूप घालून घेते। तूप छानसं पसरवून घ्यायचं। तूप छानसं पसरवून घेतलं की त्यामध्ये आपण किसलेला दुधी जो आहे तो घालून घेऊया आणि त्यानंतर 3 ते 4 मिनटं तुपामध्ये दुधी छान परतून घेऊ आपण। त्याच्यातलं जे पाणी आहे ते निघून गेलं पाहिजे। 3 ते 4 मिनटं मी तुपामध्ये छान परतवून घेतलं। आता झाकण ठेवू आणि दुधी आपण शिजवून घेऊ। 1 7 ते 8 मिनटं मी हे शिजवून घेतलेलं आहे, तर अधूनमधून मी त्याला चेक केलेलं आहे आणि छान आता दुधी जो आहे तो छान कोरडा झालेला आहे। पाणी घेतलं व्यवस्थित आटून गेलेलं आहे। आत्ता ह्यामध्ये आपण घालूया 1 वाटी दूध। आता हे दुधामध्ये छान आपण शिजवून घेऊया। झाकण ठेवू आणि आपण हे शिजवून घेऊया। 3-4 मिनिटं झालेले आहेत, आपण उघडून बघूया। तर इथे दूध सर्व आटून गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता, आणि दुधी पण शिजायला आलेला आहे। आता ह्यामध्ये मी इथे मलई घेतलेली आहे, तर मलईमुळे छान ह्याला टेस्ट येते आणि आपण मावा वापरणार नाही आहोत, त्यामुळे मी मलई घेतलेली आहे। आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत साखर, तर साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी इथे 1/4 वाटी साखर घातलेली आहे। आता हे छान आपण मिक्स करू। आता हळूहळू साखरेचं पाणी ह्याला सुटेल आणि ह्या सर्व मिश्रणामध्येच आपल्याला हे दुधी भरपूर शिजवून घ्यायचं आहे। आता इथे साखरेचं जे पाणी झालं होतं त्यामध्ये छान आपण दुधी शिजवून घेतलेलं आहे। मी इथे घेतलेलं आहे सुका नारळ आणि त्याचा काळा भाग काढून टाकला आणि मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही ह्याऐवजी डेसिकेटेड कोकोनट देखील वापरू शकता किंवा मग ओला नारळ देखील वापरू शकता, पण सुका नारळ वापरल्याने वडी जी आहे किंवा बर्फी जी आहे ती 1-7-8 दिवस व्यवस्थित टिकते। हे आपण एकत्र करून घेऊ। ह्याचा छान गोळा झाला पाहिजे, इथपर्यंत आपण ह्याला परतत राहणार आहोत। हे मिश्रण जे आहे ते बऱ्यापैकी ड्राय झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे छान एकजीव झालं पाहिजे तरच याची बर्फी जमेल। आता ह्यामध्ये आपण घालूया मिल्क पावडर, तर मी इथे 2 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे। ह्याने छान टेस्ट येते, पण जर तुमच्याकडे मलाई जास्त असेल तर मग मिल्क पावडर नाही वापरली तरी पण चालेल। इथे मी 5 ते 6 वेलची घेतलेली आहेत आणि त्या कुटून घेतलेल्या आहेत, ते घालून घेऊ आपण। आणि आता हे छान आपण मिक्स करूया।
तर इथे हे सर्व आपण मिक्स करून घेतलेला आहे, पण अजूनही ह्याला आपण थोडंसं परतत जाऊया, कारण अजून त्या स्टेजला हे आलेलं नाहीये, त्याचं पूर्ण असं गोळा झाला पाहिजे आणि त्याने पॅन सोडला पाहिजे. इथे मी भरपूर हे कोरडं करून घेतलेलं आहे आणि आता मिश्रण पॅन सोडायला लागलेलं आहे. हे एकजीव झालेलं आहे, तुम्ही बघू शकता ह्या मिश्रणाने पॅन सोडलेला आहे. तर आता आपण हामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा साजूक तूप शायनिंग येण्यासाठी. आणि इथे मी थोडासा फूड कलरचा वापर करणार आहे. इथे मी घेतलाय फूड कलर. दिसायला थोडं चांगलं दिसतं म्हणून मी फूड कलरचा वापर केला आहे. फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्ही जर घरी बनवणार असाल तर फूड कलर बिलकुल वापरू नका. तर इथे हे आपलं मिश्रण जे आहे त्याचा व्यवस्थित एकजीव झालेला आहे आणि ह्याने पॅन सोडलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे छान असा संपूर्ण पॅन ह्याने सोडलेला आहे. हीच आपल्या ह्याची निशाणी आहे की हे व्यवस्थित आता जमा होईल. तर हे आता व्यवस्थित जमा होईल, आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया. तर इथे मी एक ताट घेतलेला आहे आणि त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते आपण ह्या ताटामध्ये काढून घेऊ किंवा तुम्ही एखाद्या चौकोनी ट्रेमध्ये सुद्धा ह्याला व्यवस्थित काढून घेऊ. छान आपण ह्याला पसरवून घेऊया. ह्या ताटामध्ये आपण ह्याला सेट करूया. एक वाटी घेतली आणि वाटीला मी खालून तूप लावलेलं आहे. आता त्याने आपण छान सेट करून घेऊ. हे छान आपण सेट करून घेतलं. तर इथे मी घेतल्या खरबुजाच्या बिया किंवा टरबुजाच्या बिया. तर ह्या बिया ज्या आहेत त्या मी थोडशा भाजून घेतलेल्या आहेत आणि ह्या बिया आपण ह्याच्यावर स्प्रेड करूया. तुम्ही काजू बदाम हे देखील घालू शकता. आता हे स्प्रेड केल्यानंतर वाटीने पुन्हा आपण हे प्रेस करून घेऊ म्हणजे हे निघणार नाही. आणि ही जी बर्फी आहे ती आता आपण सेट करायला ठेवून देऊया. तर आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे मी काय करणार आहे, एक तास बाहेर ठेवणार आहे आणि त्यानंतर मी फ्रीजमध्ये दोन तास ठेवलेला आहे. आणि छान असं थंड करून घेतलं, छान असं कोरडं झालेलं आहे. आता आपण ह्याच्या वड्या काढून घेऊ. ज्या आकाराचे तुम्हाला वड्या हव्या असतील त्या आकारात तुम्ही ह्या वड्या काढू शकता. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता खूप छान आपली ही वडी तयार झालेली आहे. अशा प्रकारे सुंदर ह्या वड्या तयार होतात. दुधीची बर्फी मस्त आपली तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आवडलं तर लाईक करा, शेअर करू शकता, काही कमेंट्स असतील तर लिहा. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.